मित्रांनो नमस्कार, घेऊन आलो आहे आणखीन एक नवीन गोष्ट. एका खेडेगावामध्ये किराणा मालाचं दुकान होतं रस्त्याच्या कडेला. खूप जुनं दुकान, वर्षानुवर्षे ते दुकान तिथं कार्यरत होतं. त्या दुकानामधली काम करणारी त्यांची ती चौथी पिढी होती. पंजोबांनी, आजोबांनी, वडिलांनी हाच व्यवसाय केला आणि आता चौथी पिढी त्या घराण्याची त्या दुकानामध्ये काम करत होती. आणि चौथ्या पिढीतला सुद्धा तो सदग्रस्त आता 40-45 वर्षाचा झाला होता. त्या दुकानामध्ये नेहमीच वर्दळ असायची. रस्त्याच्या कडेला दुकान असल्याकारणानं लोकांची आवक जावक चांगली असायची. सगळ्या पद्धतीच्या चांगल्या पद्धतीच्या वस्तू तिथं मिळायच्या, म्हणून लोकांची वर्दळ नेहमीच राहायची. त्या दुकानामध्ये जो वजन काटा होता, त्या वजन काट्यावरती एक छोटीशी 5-10 ग्रॅम वजनाची एक काचेची वस्तू चिटकवलेली होती. खूप चमकदार होती. जेव्हा कोणी त्या दुकानात यायचा, पहिली ती वस्तू निरखून बघायचा, न्याहाळून बघायचा आणि त्या काचेच्या वस्तूचं, त्या 5-10 ग्रॅम वजन असणाऱ्या त्या चमकदार वस्तूचं कौतुक करायचं की हे काय आहे, कुठून आणली ही वस्तू. तेव्हा तो दुकानदार सांगायचा, म्हणायचा, मला माहीत नाही, परंतु आमच्या आजोबांनी पंजोबांनी कुणीतरी आणून चिटकवलेली ती काचेची वस्तू आहे आणि शोभून दिसते म्हणून आम्ही ठेवली आहे. लोकं आकर्षित व्हायची, लोकांना छान वाटायचं, लोक परत परत विचारायची कुठून आणले, सांगा ना, आम्ही पण आणू. पण तो सद्ग्रस्त सांगायचा, नाही म्हणे, मला माहीत नाही. लोक कौतुकाने बघायची, निहाळायची आणि निघून जायची. त्या दुकानासमोर एकदा एक गाडी येऊन उभारली. त्या गाडीतून एक शेठजी उतरले, मोठा व्यापारी होता तो, आणि दुकानामध्ये काहीतरी घेण्याच्या करता आले. जेव्हा दुकानात आले तेव्हा त्यांचं पहिलं लक्ष वजन काट्यावरती चिटकवलेल्या त्या चमकदार वस्तूकडती गेलं आणि त्यांनी निहाळून बघितलं, निरखून बघितलं, तर त्यांच्या लक्षात आलं की हा काचेचा तुकडा नाही, ही चमकदार दुसरी कुठली वस्तू नसून हा हिरा आहे. कदाचित तो हिऱ्यांचा व्यापारीच होता. निहाळून बघितलं, बारकाईने बघितलं, लक्ष देऊन बघितलं आणि त्याच्या पक्क लक्षात आले की हा हिरा आहे, 1,00,000 रुपये किमतीची ही वस्तू आहे. इथं एवढ्या साध्या दुकानात ही वस्तू आली कशी? आणि त्या शेठजीनं दुकानदाराला विचारलं, म्हणे, होय, ही वस्तू जी वजन काट्याला चिटकवली, ही वस्तू तुम्ही आणली कुठून? तेव्हा तो दुकानदार सांगत होता, म्हणाला, शेठजी, मला नाही माहीत, आजोबांनी पंजोबांनी कुणीतरी आणली होती, कुठून तरी एकदा सापडली होती, त्यांना शोभून दिसतोय, चमकदार दिसते, म्हणून आम्ही इथं आणून चिटकवली. तो शेठजी त्या वस्तूकडे बघत बघत म्हणत होता की किती दिवस अशी चिटकून ठेवणार आहे, काहीतरी उपयोग करून घ्या, विकून टाका ती वस्तू, विकणार का म्हणे मला? तेव्हा दुकानदार विचार करत होता, म्हणे, अरे किती वर्ष झालं मी बघतोय दुकानामध्ये काम करत असताना, खूप सारे आले, चौकशी केली, कौतुक केलं, चांगले म्हणाले, खूप छान दिसते म्हणाले, पण विकत काय कुणी मागितलं नाही मला, हा माणूस विकत कसं काय मागतोय बुवा? तो म्हणला, बरं ठीक आहे शेठ, जावा घेऊन, तुम्हाला न्यायचं असेल विकत तर केवढ्याला नेणार? तेव्हा शेठजी म्हणाले, 50 रुपये दे तुम्हाला ही वस्तू देऊन टाक. किराणा मालाच्या दुकानात जरी काम करत असला तो छोटा माणूस, तरी तो सुद्धा एक प्रकारचा व्यापारीच होता. त्यानं विचार केला, म्हणला, 50 मागतोय, याचा अर्थ याची किंमत 50 नसणार आहे. त्यानं सांगितलं, म्हणाला, शेठजी, 50 नाही येणार. मग म्हणे, केवढ्याला देतो? म्हणे, राहू द्या, विकायचाच नाही. तर शेठजी म्हणाले, बरं 60 रुपये देतो. म्हणे, राहू द्या हो, घरातलं कुणीतरी खवळेल मला. शेठजी म्हणाले, 70 रुपये देतो. म्हणे, नको, राहू द्या शेठ, नाही विकायचा. शेठजी म्हणाले, शेवट सांगतो, तुला 80 रुपये देतो, ही वस्तू मला देऊन टाक. तो म्हणाला, नाही राहू द्या शेठ, नाही विकायची मला ही वस्तू, आणि जर तुम्हाला विकत घ्यायचीच असेल तर मला 100 रुपये द्या आणि ही वस्तू घेऊन जा. शेठजी दुकानदाराला म्हणत होते, म्हणाले, हे बघ मित्रा, अरे 50-80 रुपये केले तरी तू ही वस्तू देत नाही. तेव्हा तो दुकानदार सांगत होता, म्हणाले, शेठजी, द्यायचे तर पूर्ण 100 रुपये द्या, नाही तर राहू द्या. म्हणे, आजोबांनी पंजोबांनी आणून ठेवलेली वस्तू आहे, छान दिसते, शोभून दिसते, सगळेजण वाहवा करतायत, ठेवेन मी पण सांभाळून, त्यात काय एवढं, म्हणे, विकली पाहिजे असंच काही नाही, आणि जर घ्यायचीच असेल विकत तर 100 रुपये द्या आणि घेऊन जा. तेव्हा शेठजी म्हणत होते, बर बाबा, नको विकू, ठेव सांभाळून. आणि शेठजींनी एक पाण्याची बाटली घेतली आणि शेठजी निघाले. जाता जाता शेठजी विचार करत होते की 1,00,000 रुपयांची वस्तू आपल्याला 100 रुपयात मिळते, ही वस्तू सकाळी यायची आणि 100 रुपये पाहिजे तर ह्याला द्यायचे आणि सकाळी ही वस्तू 100 रुपयाला येऊन घेऊन जायचं. 100 रुपयात वस्तू मिळेल, पण बाजारामध्ये याचे 1,00,000 रुपये होतील. शेठजी खुश झाले होते.
पण शेटजींनी ठरवलं की ही वस्तू आत्ता नाही घ्यायची, तर सकाळी यायचे, याला 100 रुपये द्यायचे आणि ही वस्तू घेऊन निघून जायचं. इथं कुणाला कळते याची किंमत, कोण घेऊन जाणार आहे वर्षानुवर्षे हा ही गोष्ट अशीच इथं चिटकवून पडलेली आहे, कुणाला याचं मूल्य कळतं आहे. आपणच सकाळी येऊ आणि पाहिजे तर 100 रुपये देऊ आणि ही वस्तू घेऊन जाऊ, या विचारानं शेटजी खुश झाले आणि निघून गेले. सकाळी येण्याचा विचार करून शेटजी निघून गेले. तास दोन तासाचा वेळ मध्यंतरी गेला. 2 तासानंतर आणखी एक चारचाकी गाडी आली. त्या गाडीतून आणखी एक सद्ग्रस्त उतरला. तोही पहिल्या शेडप्रमाणे हिऱ्यांचा व्यापारीच होता. त्यांनी सुद्धा दुकानात आल्या आल्या ती वस्तू, चमकदार वस्तू गांभीर्यानं बघितली, लक्ष देऊन बघितली. त्यांच्याही पटकन लक्षात आलं की हा हिरा आहे, हा काचेचा तुकडा नाही, ही चमकदार वस्तू नाही, तर हा 1,00,000 रुपये किमतीचा हिरा आहे. सगळ्यांप्रमाणे त्यांनीही दुकानदाराला प्रश्न विचारला की ही वस्तू इथं आली कशी. दुकानदाराने जसं सगळ्यांना उत्तर दिलं तसंच उत्तर दिलं की आजोबांनी पंजोबांनी त्यांना कुठेतरी सापडलेली ही वस्तू इथं आणून चिटकवली आणि शोभून दिसते म्हणून आम्ही सगळेजण सांभाळतोय. तेव्हा त्या व्यापाऱ्यानं विचारलं म्हणे विकणार का ही वस्तू, तर तेव्हा दुकानदार सांगत होता म्हणे हा विकायचे, आत्ताच एक जण मागून गेला 80 रुपयाला, परंतु मी 80 रुपयाला देणार नाही, ही वस्तू मी विकणार आहे परंतु 100 रुपयाला विकणार आहे. त्या समोर उभा असणाऱ्या हिऱ्यांच्या व्यापाऱ्याने कसलाही विचार न करता खिशामध्ये हात घातला, 100 ची नोट काढली आणि देऊन टाकली. म्हणे हे 100 रुपये धरा. वरून अजून 10 रुपये दिले, म्हणाले हे 10 रुपये पण ठेवा, 110 रुपये देतो, ही वस्तू मला देऊन टाका. म्हणे छान शोभून दिसते घरामध्ये, माझ्या उपयोगी येईल, शोभून दिसेल माझ्या घरामध्ये. किराणा दुकानदारानं कसलाही विचार न करता ती काचेची वस्तू, वजन काट्याला चिटकवलेली वस्तू काढली आणि देऊन टाकली आणि तो सुद्धा खुश झाला होता. म्हणे 50 रुपये किंमत झाली होती सुरुवातीला, 110 रुपये आले, डबल किमतीनं वस्तू गेली माझी, आणि आनंदित झाला होता की वर्षानुवर्षे अशीच पडून राहिली होती धुळखात, दिसत होती शोभून, लोकांची लोकांना बरं वाटत होतं, पण चला 110 रुपये झाले, व्यवसायात गुंतू, अजून याचे परत 1,000 रुपये तयार होतील. दुकानदार खुश झाला होता, हिऱ्यांचा व्यापारी पण खुश झाला होता की 110 रुपयाला मला वस्तू मिळाली, जी वस्तू बाजारामध्ये मला आत्ता 1,00,000 रुपये किंमत करून मिळवून देतील. आणि हिऱ्यांचा व्यापारी नमस्कार करून तो हिरा घेऊन गाडीमध्ये बसला आणि निघून गेला. किराणा दुकानदार खुश होता की 50 रुपयाच्या वस्तूचे मला 110 रुपये मिळाले. तो आनंदित झाला होता, अतिशय आनंदानं बेडवरती झोपला होता आणि विचार करत होता की 50 रुपयाच्या वस्तूचे 110 रुपये मिळाले, काय करणार होतो त्या वस्तूचे, पडूनच राहिली होती. किराणा दुकानदार खुश होता, तिकडे व्यापारी तर अतिशय खुश होता की 110 रुपयामध्ये 1,00,000 रुपये किमतीचा हिरा मिळाला. कुठल्याही व्यापारामध्ये एवढा फायदा झाला नव्हता. दिवस बदलतील आता, आपले 1,00,000 रुपये उद्या मिळतील आपल्याला, या विचारानं तो हिरा घेऊन येणारा व्यापारी खुश होता. आणि तिकडे तोसुद्धा व्यापारी खुश होता जो पहिल्यांदा येऊन 80 रुपयाला हिरा मागून गेला होता. तोही विचार करत होता की सकाळी जाऊयात, 100 रुपये देऊयात आणि 100 रुपयाच्या बदल्यात मला 1,00,000 रुपये किमतीचा हिरा मिळणार, या विचारानं तिघेही खुश होते. तिघांची रात्र आनंदात गेली आणि सकाळ झाली. सकाळी हा हिऱ्यांचा पहिला हिऱ्यांचा व्यापारी 100 रुपये हातामध्ये घेऊन किराणा दुकानदाराकडे गेलाय आणि त्याला सांगतोय म्हणे मित्रा हे बघ, हे 100 रुपये धर, तू काल 80 रुपयाला मला ती वस्तू दिली नाही, पाहिजे तू 100 म्हणत होता, हे 100 रुपये धर आणि ती वस्तू मला देऊन टाक. तेव्हा किराणा दुकानदार सांगत होता म्हणाला शेटजी माफ करा, पण काल तुम्ही जेव्हा दुपारी येऊन निघून गेले ना 80 रुपयाला ती वस्तू मागून, त्याच्यानंतर 2 तासानंतर अजून एक सदग्रस्त आला होता, त्यांनी पण ती वस्तू मागितली, तर मी 100 रुपये म्हणालो तर त्यांनी 110 रुपये दिले आणि ती वस्तू ते घेऊन निघून गेले. व्यापाऱ्याला दरदरून घाम आला आणि पश्चाताप झाला की घेऊन जायला पाहिजे होती कालच 100 रुपयाला वस्तू, नुकसान करून घेतलं. स्वतःचा तर राग आलाच होता, त्याही पेक्षा जास्त त्या समोरच्या किराणा दुकानदाराचा राग आला आणि त्याच्यावर भडकले. अरे म्हणाले मूर्ख माणसा, तो चमकदार ती वस्तू काचेचा तुकडा नव्हता तर तो 1,00,000 रुपयांचा हिरा होता आणि 110 रुपयाला देऊन बसलास. अरे तुझ्या इतका दुर्भागी माणूस, तुझ्या इतका अभागी माणूस या जगामध्ये शोधून सुद्धा सापडायचा नाही, 1,00,000 रुपये किमतीचा हिरा तू 100 110 रुपयाला देऊन बसलास, मूर्ख माणूस आहेस तू. किराणा दुकानदाराला सुद्धा पश्चाताप झाला आणि तो विचार करू लागला की 1,00,000 रुपयाची वस्तू हिऱ्याच्या रूपानं आपल्या दुकानामध्ये पडून होती, परंतु आपल्याला त्याचं मूल्य, त्याची किंमत करता आली नाही.
तो तळमळ व्यक्त करू लागला, तो दुःख व्यक्त करू लागला, तो पश्चाताप व्यक्त करू लागला. आणि पश्चाताप व्यक्त करत असताना, दुःख तळमळ व्यक्त करत असताना त्यानं स्वतःला सावरलं आणि तो समोर उभा असणाऱ्या त्या व्यापाऱ्याला म्हणत होता, शेठजी म्हणे तुम्ही खरं म्हणताय ते खरं आहे, मी अभागी माणूस आहे, मी दुर्भागी माणूस आहे, लाखो रुपये किमतीचा हिरा 110 रुपयाला देऊन बसलो, मी खरंच अभागी माणूस आहे, पण माझ्यापेक्षा जास्त अभागी तुम्ही आहात, माझ्यापेक्षा जास्त दुर्भागी माणूस तुम्ही आहात, माझ्यापेक्षा जास्त मूर्ख माणूस तुम्ही आहात. कारण मला नव्हती हिऱ्याची पारख, मला नव्हती त्याची किंमत बाजारातली माहीत, मला नव्हतं त्याचं मूल्य माहीत, पण तुम्हाला तर माहीत होती त्याची बाजारातली किंमत, लाखो रुपये किंमत त्याची होणार होती, पण तुम्ही 20 रुपयासाठी स्वतःचं लाखो रुपयाचं नुकसान करून घेऊन बसलात. माझ्यापेक्षा मूर्ख खरं तर तुम्ही आहात. तुम्हाला माहीत होतं ना या हिऱ्यांची किंमत, या हिऱ्याची किंमत बाजारामध्ये लाखो रुपये होईल, मग 100 रुपये तुम्ही द्यायला पाहिजे होते आणि ही वस्तू तुम्ही घेऊन जायला पाहिजे होतं. माफ करा म्हणे माझ्यापेक्षा मूर्ख तुम्ही आहात, कारण मला मूल्य, मला किंमत माहीत नव्हती, माझं ते अज्ञान होतं, पण तुम्हाला मात्र त्या गोष्टीचं ज्ञान होतं आणि ज्ञान असूनसुद्धा तुम्ही त्या गोष्टीची कदर करू शकला नाही. दोघांनी शर्मेनं माना खाली घातल्या आणि पश्चातापाच्या भावनेनं दोघं आपापल्या मार्गानं निघून गेले. मित्रांनो, किस्सा संपला, परंतु विचार करण्याची वेळ आता आपल्यावर आली आहे. विचार या गोष्टीचा करायचा आहे की मला किंमत कळाली माझ्या आयुष्याची, मला किंमत कळाली सद्गुरूची, संत विचारांची, संतांची, ब्रह्मज्ञानाची, चांगल्या कर्मांची किंमत मला कळाली आहे, परंतु माझ्याकडून त्याची कदर होते आहे का? मला मूल्य माहीत असताना सुद्धा जर मी कदर करत नसेल सद्गुरूची, संतांची, संत विचारांची, माझ्या स्वतःच्या आयुष्याची, ब्रह्मज्ञानाची जर मी कदर करत नसेल, तर मित्रांनो त्याचं मूल्य, त्याची किंमत मला माहीत असून सुद्धा मग काही त्याचा उपयोग होणार नाही. समाजाच्या वाट्याला आलं नाही म्हणून समाजाला अभागी समजण्यापेक्षा जर मला मूल्य माहीत झाले तर मी त्याची कदर करायला हवी, आणि जर मी त्याची कदर करू शकलो नाही तर मूल्य माहीत असताना सुद्धा, तर मग मी खऱ्या अर्थानं अभागी आहे, मी खऱ्या अर्थानं भाग्यहीन आहे. हा विचार मित्रांनो आपण आता आपल्या ठाई करायला हवा. आणि म्हणून मित्रांनो, गुरुकृपेनं आयुष्याची किंमत कळाली, संत विचारांचं महत्त्व कळाले, ब्रह्मज्ञानाची किंमत कळाली, तर त्याची अतिशय प्रामाणिकपणे कदर करूयात. समाजाला अभागी समजण्यापेक्षा मी भाग्यवान कसा आहे, तर जेव्हा या सगळ्या गोष्टींची कदर करेल तेव्हा मी खऱ्या अर्थानं भाग्यवान आहे. जाता जाता एवढंच सांगेल, अमोलिक जाते वय आता तरी करी सोय, अमोलिक जाते वय आता तरी करी सोय, असा काय मानव जन्म मिळेल पुन्हा, श्रीरंग पांडुरंग भजोरे मना, श्रीरंग पांडुरंग भजोरे मना.